पाठामध्ये आपण आ या स्वराची ओळख करून घेतली होती आणि आ या स्वराचं स्वरचिन्ह काना हेही पाहिलं होतं आपण. आज आपल्याला क या व्यंजनाला काना लावून अक्षर करायचे आहे. महा हे कोणतं अक्षर आहे? क. क. क ला काना का. आता असंच आपल्याला इतर 34 जी व्यंजन आहे त्या 34 व्यंजनांना आपण काय करायचं आहे? काना लावायचा आहे आणि अक्षर करायचं आहे. बोला हे कोणतं अक्षर आहे? क. क ला काना का. आता हे कोणतं अक्षर आहे? ख. कोणतं अक्षर आहे? ख ला काना खा. आता हे कोणतं अक्षर आहे? ग. ग ला काना गा. हे कोणतं अक्षर आहे? घ. घ ला काना छान छान सांगताय तुम्ही. ओवी हे कोणतं अक्षर आहे? च. च ला काना च. ला काना चा. च ला काना चा. हे कोणतं अक्षर आहे? छ. छान पारस. छ. छ ला काना छा. हे कोणतं अक्षर आहे? ज. शब्बाश. ज ला काना जा. ज ला काना जा. जा. झ. झ ला काना झा. ट. ट म्हणा ट. ट. ट ला काना टा. ठ. ठ ला काना शब्बास. ड. ड ला काना डा. ध. ध ला काना धा. न. न ला काना ना. त. त ला काना ता. थ. थ ला काना था. द. द. द ला काना दा. ध. मस्त स्मित. ध. ध ला काना ध. ला काना धा. ध ला काना धा. हे कोणतं अक्षर आहे? न. न ला काना ना. प. प ला काना पा. शब्बाश. ओ. शब्बाश. छान रवी सुंदर. प. प ला काना खा. ब. ब ला काना गा. ओवीन पण छान सांगितलं. घ. घ ला काना घा. म. म ला काना मा. य. य ला काना या. र. र ला काना रा. ल. ल. ल ला काना ला. व. व ला काना वा. श. श ला काना शा. श. श ला काना शा. अशा प्रकारे ज्ञपर्यंत आपण हे काय करू शकतो? काना लावून अक्षर तयार करू शकतो. आता पुढील पाठामध्ये आपण काय करायचं आहे? काना असणारे शब्द वाचायचे आहेत.